नमस्कार, मी वसुधा, वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक नाश्त्याचा प्रकार, ते म्हणजे ब्रेडचे कटलेट. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. हा ब्रेड घेतलेला आहे, ब्रेडच्या कडा काढलेल्या आहेत, 3 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत, 2 कांदे मोठे घेतलेत बारीक चिरून, 1 भोपळी मिरची घेतली आहे बारीक चिरून, तेल, कोथिंबीर, 2 गाजर घेतलेत किसून घेतलेत ते तिखट, गरम मसाला, चाट मसाला, मीठ, कॉर्नफ्लॉवर आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, लिंबाचा रस घेतलेला आहे. इथे मी 7 ब्रेड घेतलेले आहेत, ब्रेडचे स्लाईस, ते तुकडे करून घ्यायचे, त्याचे कडा काढून टाकायचे. इथे तुम्ही ब्राउन ब्रेड वापरला तरी चालतो. आणि याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आता त्यामध्ये हे 3 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत, ते घालायचे. कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि तो घालायचा. गाजर घेतलेले आहे, किसून घेतलेले आहे गाजर, भोपळी मिरची बारीक चिरून अगदी. आता यामध्ये मीठ घालायचे, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा तिखट आणि 2 चमचे मिरचीची पेस्ट घालायची, 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आणि थोडी कोथिंबीर घालायची, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे आणि हे आता सगळं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. मी दाखवलेल्या या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या मिक्स केलेल्या मिश्रणाचे आता कटलेट करायचे आहेत आपल्याला. याचं तुम्ही तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता. एकदम छोटे छोटे केलात तरी चालतं. इथे मी थोडे मोठे कटलेट केलेले आहेत, पण याच्यापेक्षाही तुम्ही छोटे करू शकता. आता गरम तेल करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये हे कटलेट हळूहळू सोडायचे. तेल एकदा गरम करून घेतल्यानंतर गॅस मग मध्यम आचेवर ठेवायचा, नाहीतर मग कटलेट हे वरून भाजले जाणार, म्हणजेच तळले जातील, परंतु आतून कच्चे राहणार. बटाटे जरी उकडलेले असतील तरी जो कुरकुरीतपणा हवा तो येणार नाही कटलेटला. त्यामुळे तेल एकदा तापवून घेतल्यानंतर पुन्हा गॅस हा मध्यम आचेवरच ठेवायचा. आणि तांबूस रंगावर आल्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत. हे कटलेट तळून तयार झालेले आहेत. आता आपण उरलेले कटलेट तळून घेऊया. लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा हा नाश्त्याचा एक प्रकार आहे. हे कटलेट नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. वसुधाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह.